समपृष्ठ रज्जू प्राण्यांचे अभ्यास करत असताना आपण 6 वर्गांचा अभ्यास करीत आहोत. त्यातील वर्ग मत्स्य पायसेस या वर्गातील प्राणी रोहू, समुद्ररे, शार्क, पापलेट, आपण आपल्या भाषेत त्याला लाल परी असंही म्हणतो. त्यानंतर या प्राण्यांच्या शरीराचा जर आपण शेप पाहिला म्हणजे आकार पाहिला तर या प्राण्यांचं शरीर दोघी बाजूंनी निमुळत आहे. पाण्यामध्ये पोहत असताना त्यांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून यांच्या शरीराचा आकार असा असतो. युग्मित आणि अयुग्मित अशा परांच्या त्यांना 2 जोड्या असतात. पुच्छपर प्रामुख्याने पाण्यामध्ये दिशा बदलवण्यासाठी या प्राण्यांना या पुच्छपराचा उपयोग होतो. या प्राण्यांना आपण शीतरक्ताचे प्राणी म्हणतो. म्हणजेच काय तर या प्राण्यांच्या शरीराचं तापमान हे प्राणी स्थिर ठेवू शकत नाही. म्हणजेच पर्यावरणानुसार बदलत असलेल्या तापमानानुसार त्यांच्या शरीराचं तापमान बदलत असते. यांच्या शरीरावरती बाह्य कंकाल हे खवल्यांच्या स्वरूपामध्ये असते. तसेच आंतरकंकाल हे कास्तिमय आणि अस्थिमय असते. यांना श्वसनासाठी कल्ल्या असतात आणि हे प्राणी पूर्णपणे जलचर असून हे कल्ल्यांमार्फत श्वसन करत असतात. साधारणपणे हे सर्व प्राणी, या गटातील प्राणी हे समुद्रात आणि गोड्या पाण्यात आढळतात.